वळसंगेतील विहीर ऐतिहासिक वास्तूचं सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 70 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथील भीमनगरमध्ये समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विहीर बांधली होती. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 रोजी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास बुडवून या विहिरीचं उद्घाटन केलं होतं. या ऐतिहासिक विहिरीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 70 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी यांचं सहकार्य लाभलं आहे. लोकवर्गणीतून गोळा करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 एप्रिल 1937 साली बाबासाहेबांच्या हस्ते रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास बुडून त्या विहिरीचं उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते हयातीमध्ये झालेलं आहे. त्याच विहिरीचा दुसऱ्या टप्प्याचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे. DPDCच्या माध्यमातून 70 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी पालकमंत्री श्री दत्तात्रय मामा भरणे, त्याचबरोबर अक्कलकोटचे आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी, तरी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे. जेणेकरून ही वास्तू जी ऐतिहासिक वास्तू आहे ही जपण्याचं काम सोलापूर शहर जिल्ह्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व या ठिकाणी आमदारांनी आणि त्या DPDCच्या सदस्यांनी या ठिकाणी सहकार्य करून तो बाबासाहेबांच्या वास्तूला या ठिकाणी निधी आम्ही कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी ज्या वेळेला दत्तात्रय मामा भरणे हे पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही स्वतः मामांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्यानंतर सध्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी निवेदन देऊन 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी डिक्लेअर केला होता.